तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आता काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करून त्यांचं नाव आता जाहीर करण्यात आलंय। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेसकडून हे पहिलं नाव जे आहे ते आता समोर आलेलं आहे। रवींद्र चव्हाण हे काँग्रेसकडून आता निवडणूक जे आहे ते लढणार आहेत। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ते काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत। काँग्रेसकडून हे पहिलं नाव जे आहे ते आता समोर आलेलं आहे आणि पहिलंच नाव हे रवींद्र चव्हाण यांचं असणार आहे। रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेली आहे। रवींद्र चव्हाण स्वतः रवींद्र चव्हाण जी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेला आहे। सगळ्यात आधी रवींद्र चव्हाण जी तुमचं खूप खूप अभिनंदन, काय प्रतिक्रिया? हॅलो सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? येतोय सर। सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन, तुमचं नाव जाहीर झालेलं आहे, काय प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम आमच्या नेत्या माननीय श्री सोनियाजी गांधी, माननीय श्री राहुलजी गांधी आणि माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि सर्व नेतेमंडळीचे हार्दिक असे आभार मानतो की त्यांनी मला नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली। आणि कोणाचं आव्हान, कशी तयारी असणार आहे? नाही, आव्हान आपण बघू शकता की मागच्या लोकसभेला माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब म्हणजे जनशक्तीच्या जोरावर त्या ठिकाणी लोकसभेला निवडून आले होते आणि मी आशा व्यक्त करतो की याही वेळी मला जिल्ह्यामधून काँग्रेसचे सर्व मंडळी मिळून आणि लोकांचा भक्कम पाठिंबा याही वेळेस मिळेल आणि निश्चितच काँग्रेसचा विजय होईल। नक्कीच, गेल्यावेळी वसंतराव चव्हाणांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा दारुण पराभव केला होता, त्यामुळे आव्हान तसं आता आलं तर काय करणार तुम्ही? नाही, सध्या कोणतंही आव्हान काँग्रेसच्या समोर नांदेड जिल्ह्यामध्ये नाही असं मला वाटतं, कारण जनतेला सर्व काही माहीत आहे आणि जनता याही वेळेस काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील। नक्कीच, धन्यवाद रवींद्र चव्हाण जी, तुम्ही TV9 बोललात त्यासाठी। तर काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून या नावावर शिक्कामोर्तब झालंय।